मागील काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। त्यामुळे आता या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावल्याचं समोर आलंय। पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याबरोबरच आघाडी सरकारमध्ये सध्या सुरू असणाऱ्या अंतर्गत वादावरही ते यावेळी चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे। नमस्कार, मी नम्रता आणि थोडक्यातमध्ये तुमचं स्वागत आहे। तर येत्या 6 ऑक्टोबरला मुंबईच्या कार्यालयात ही बैठक घेण्यात येण्याची शक्यता आहे। मागील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही आहे, त्यामुळे या पावसाने येथील शेतीची वाताहत झालेली आहे। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या भागातील बळीराजा हवालदिल झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे शरद पवारांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावलेली आहे। पावसामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक जिल्ह्यातील माहिती पवार या बैठकीत घेणार आहेत। कोणत्या विभागात किती नुकसान झालंय, त्या ठिकाणी पंचनामे झालेत का, नुकसान झालेल्या ठिकाणी मदतीसंदर्भात काय करता येईल, या अशा अनेक विषयावर बैठकीत चर्चा होणार आहे। शिवाय पवारांनी सर्व नेत्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। याशिवाय या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड रचनेत झालेल्या बदलामुळे आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावरही चर्चा होणार आहे। मागील अनेक दिवस वेगवेगळ्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये असणारे मतभेद जगासमोर आलेले आहेत। अनेक वेळा तर या नेत्यांचे भरसभेत देखील वाद झालेले आहेत। अर्थात महाविकास आघाडीतील या अंतर्गत वादाचा फायदा हा विरोधकांना होणार आहे, त्यामुळे या विषयावरही या बैठकीत चर्चा होणार आहे। या बैठकीला स्वतः शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, राजेश टोपे, धनंजय मुंडे, दत्ता भरणे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। एकीकडे या पावसाने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला, तर दुसरीकडे या आर्थिक नुकसानाबरोबरच जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना आता केवळ सरकारच्या मदतीचीच अपेक्षा आहे। त्यामुळे शरद पवारांनी बोलवलेल्या या राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीनंतर या शेतकऱ्यांना काही दिलासा देणारी मदत मिळणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याशिवाय या बैठकीनंतर तरी महाविकास आघाडीतील नेत्यांमधील अंतर्गत कलह संपणार का, असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत। शरद पवारांच्या या बैठकीचा खरंच शेतकऱ्यांना काही फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का, हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी थोडक्यातला यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका।